नमस्कार, मी पूनम आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ठाण्यातील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राजेश मढवी यांच्या मार्फत महिला भगिनींनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत राखी पाठवण्यात आली आहे। प्रधानमंत्री जी अपने को सारे भारत वासियों की और उसमें खास करके हमारी बहनों के भाई के रूप में मनोगत, ये मुझे लगता है पहला प्रधानमंत्री है जो इतनी बड़ी कार्य कर रहे हैं कि बहनों के मनोगत अपने भाई के प्रति क्या है, कि भाई अपने बहनों के लिए क्या कर सकता है, तो ये जानना चाहता है और उस रीति से उन्होंने अपना आगे का संकल्प वो आगे करेंगे। ये बहुत अच्छी बात है, एक परिवर्तन यहाँ से शुरुआत हुई है। केंद्र आणि राज्यातील सरकारने कन्या माता भगिनींसाठी अनेक योजनांची आखणी केली। याकरिता या उपक्रमासाठी आपला पाठिंबा देण्यासाठी 92 27 19 22 71 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपला सहभाग नोंदवा। प्रतिनिधी चंदन पाटील सह आधार न्यूज। बकरी ईद व श्रावण सोमवार व इतर सणवार आल्यामुळे पोलीस प्रशासन व शांतता समितीची बैठक गेवराई येथे पार पडली आहे। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव व पत्रकार उपस्थित होते। यावर्षी श्रावण सोमवार, पोळा, गणपती, बकरी ईद हे सर्व एकत्र आले। गेवराई शहरात कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहावी यासाठी आज गेवराई पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। यावेळी नारायण खटाने, अन्सारी साहेब, माननीय उपनगराध्यक्ष खाजा भाई यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव व पत्रकार बांधव उपस्थित होते। याचं कारण काय बाबा, तर येऊ घातलेली विधानसभा निवडणूक, कितीतरी आपण नाही म्हटलं तरी आपण उत्साहात साजरी करतो, पण आता जास्त उत्साहात साजरी करणार त्याची काय वेगळी कारण काही सांगायची काही गरज नाही। त्यामुळे उत्साह जास्त असला तर चांगलाच आहे तो, पण त्याचं कुठं त्या सणाला कुठं गालबोट लागता कामा नये एवढी खबरदारी आपण घेतली पाहिजे। प्रतिनिधी शेख अमीन सह आधार न्यूज, गेवराई। कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातील अमळटी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर आता ओसरू लागलाय। मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून पूरस्थितीमुळे सुरक्षित ठेवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने मदत म्हणून फुलसांगवी येथील काही दानशूरांनी कपड्याच्या माध्यमातून व श्री गणेश बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था दिग्रस संचालित शिवरामजी मोघे कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय फुलसांगवी या महाविद्यालयातून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदत निधी जमा करण्यात आली आहे। पूरग्रस्तांसाठी निधी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा मदत निधी म्हणून आधार न्यूज चॅनल मार्फत सांगली, सातारा, कोल्हापूर येथे पाठवण्यात आली आहे। आर्थिक मदत म्हणून जमा करण्यात आलेला निधी आधार न्यूजच्या प्रतिनिधीकडे जमा करण्यात आली आहे। यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, वृंदावन विद्यार्थी उपस्थित होते। प्रतिनिधी संजय जाधव सह आधार न्यूज, महागाव। कल्याणचा जुना पत्री पूल 18 नोव्हेंबर 2018 रोजी पाडण्यात आला होता। त्यानंतर कल्याण मधील पूर्ण वाहतूक दुसऱ्या पुलावरून सुरू करण्यात आली। एकाच पुलावरून दोन्ही बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून या पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यातच कल्याणच्या पत्री पुलावर शुक्रवारी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अरुण महाजन या व्यक्तीचा मृत्यू झाला तर विलास रेडकर हे वयोवृद्ध व्यक्ती जखमी झाले। या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी पत्री पुलावर आंदोलन करत MMRDC प्रशासनाचे श्राद्ध घालत मुंडन केले। लवकरात लवकर पुलाचे काम सुरू करत 4 दिवसाच्या आत जड वाहतूक बंद करा, अन्यथा मनसे स्टाईलने पोलीस स्टेशनच्या बाहेरच मोठ्या गाड्या फोडण्याचा इशारा मनसेने दिलाय। प्रथम अरुण महाजन काल ज्यांचा ऍक्सिडेंट होऊन मृत्यू झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो सर्व या युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून। आज जो आंदोलन रिपब्लिकन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेतलेला आहे, आज तुम्हाला सांगावं असं वाटतं की खरोखर हे जे प्रशासन आहे MSRDCचा एकदम नालायक प्रशासन आहे।
आज गेल्या वर्षापासून पत्री पूलचं काम सुरू आहे असं सांगतायत. आम्ही देखील स्वतः पाठपुरावा करतो पण काम शून्य आहे. आज गेल्या काल 2 दिवसापूर्वी जो जीव गेला अरुण महाजनला, अरुण महाजन इन्सम नावाच्या व्यक्तीचा, त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या घरच्यांना भरपाई मिळाली पाहिजे. आणि हा जो पत्री पूल आहे जर तो झाला नाही, येत्या 30 दिवसामध्ये जनआंदोलन करणार सर्व युवा कार्यकर्त्यांसहित. आणि खरोखर प्रशासनाचा आम्ही निश्चय व्यक्त करतो. मनसेच्या आंदोलनानंतर कोळशेवाडी पूर्वेतील संतप्त नागरिक व विविध संघटनांनी एकत्र येऊन पत्री पुलावर तब्बल अर्धा तास रास्ता रोको करत प्रशासनाचा निषेध केला. त्याचबरोबर लवकरात लवकर पुलाचे काम झाले नाही तर जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज कल्याण. बकरी ईद निमित्ताने देशभरात आनंद साजरा केला जातोय. मात्र यावर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज, कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच मुंबई, नाशिक भागात पावसाचा कहर होता. प्रचंड पावसामुळे पूरग्रस्त परिस्थितीत अनेकांना बेघर व्हावे लागले तर अनेकांचा जीव गमवावा लागलाय. अशा संकटकालीन परिस्थितीत आपल्या पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे करा असे आवाहन औरंगाबाद शहराचे मोठे शाही मशिदी इमाम मौलाना अब्दुल कादिर मौलानी यांनी केलंय. मुसलमानों को और हमारे हिंदू भाइयों को बहुत बहुत बकरीद मुबारक हो हर साल की तरह. और बकरीद के मौके पर मैं आप सब लोगों को एक बात बताना चाहता हूँ. महाराष्ट्र में जो है कुछ दिन हालात बारिश की वजह से बहुत ज़्यादा ख़राब हुई, खासतौर सांगली, मिरज, कोल्हापुर, पुणे, बॉम्बे, नासिक, यहाँ पर हज़ारों लोगों की तबाही और बर्बादी हुई है. और हम ये चाहते हैं कि आज जो हम खुशी मना रहे हैं तो हम इस गम में शरीक हैं बकरीद के अंदर, के जितना भी हमारा जो खर्च होता है बकरीद के मौके पर खुशियों में, जहाँ जहाँ हम पैसा लगाते हैं अपने त्यौहार के अंदर अपनी की खुशी में, तो हम ये चाहेंगे इस मौजू को लेकर मद्देनज़र रखते हुए सांगली जैसे इलाके में हज़ारों लोगों की तबाही हुई है, कई घर बेघर हो गए हैं, कहीं की जाने चली गई हैं और आज भी बारिश का मलबा वहाँ पर मुसलसल जारी है. कहीं लोगों को कश्तियों से निकाला जा रहा है, कहीं लोग घर से बेघर हो चुके हैं, कई मकान ऐसे हैं जो वीरान हो चुके हैं. हम ये चाहते हैं कि महाराष्ट्र से जितने भी अहबाब हैं बकरीद के मौके पर हमारी आमदनी का जितना में जमन है हम उन पर खर्च करेंगे, वहाँ तक पैसा पहुँचाएँगे और उनकी खिदमत करेंगे. तन मन धन सब वहाँ लगाने की पूरी कोशिश करेंगे. इंशाल्लाह ज़रूर हमारी कमाई का हिस्सा अगर वहाँ लगता है इन गरीबों में, बेसहारा लोगों में, तो अल्लाह ताला की जात से उम्मीद है कि अल्लाह ताला कई गुना हमें नफा देगा, इजाफा देगा. प्रतिनिधि इमरान शेख सा आधार न्यूज औरंगाबाद. बीड जिल्हा दुष्काळी व ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेली 7 व 8 दिवसांपासून सांगली व कोल्हापूर शहर पाण्याखाली गेलंय, त्यामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. त्यांना मदत म्हणून रंकाळा ग्रुपने मदतीचा प्रस्ताव सादर केलाय. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यावर नैसर्गिक आपत्ती आली तर सर्व प्रकारची मदत करण्यासाठी बीड जिल्हा सर्वांच्या पुढेच असतो. गेली 7 ते 8 दिवसांपासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पंचगंगा व कृष्णा नदीला महापूर आल्यामुळे बीड शहरामधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये अनेक जणांनी समावेश घेऊन कार्य पार पाडले तर अनेक नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. बीड शहरवासियांना उदंड प्रतिसाद देऊन 500 पाण्याचे बॉक्स, 150 बिस्किटांचे पुडे तर 50 फरसाणांचे पोते तर 30 मेडिकल बॉक्स व भरपूर कपडे असा एकूण 2 ट्रक माल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवटेकर यांच्या नेतृत्वाखाली रात्री 9 वाजता रवाना झालाय. प्रतिनिधी वासुदेव शिंदेसा आधार न्यूज बीड. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महापौरांनी मान्सून मॅरेथॉनचे आयोजन केले. यंदाचे हे 30वे वर्ष असल्याने यात 12 गटांनी सहभाग घेतला.
या मॅरेथॉन स्पर्धेत महिलांना विशेष करून 21 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खास करून डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या त्रिदेव फाउंडेशनचे स्पेशल चाइल्ड यांचा यात समावेश होता. तर यात मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय पंथांचा देखील सहभाग मोठ्या संख्येने दिसून आला. तसेच उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलची टीम येथे कार्यरत होती. या स्पर्धेदरम्यान उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलची टीम कार्यरत होती. तर या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. प्रतिनिधी चंदन पाटीलसह आधार न्यूज, ठाणे. कोल्हापूर संगीत झालेल्या महापुरामध्ये अनेक नागरिकांचे घरदार, भांडी, अनेक साहित्य, धान्य हे वाहून गेल्याने त्यांच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे सरसावले असताना ठाण्याचे संकेत विद्यालयाने सुद्धा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येक विभागातल्या व स्थानिक नागरिकांना जाहीर आवाहन करत ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या इच्छेनुसार तांदूळ, डाळी, औषधे, चादरी, सुका खाऊ इत्यादी वस्तू पॅकिंग करून द्यावे असे आवाहन करत संकेतशाळेने पूरग्रस्तांना एक आधार दिलाय. प्रतिनिधी चंदन पाटीलसह आधार न्यूज, ठाणे. असं म्हणतात प्रत्येकांच्या अंगी काही ना काही कलागुण असतात आणि हीच कला माणसाला जीवन जगायला शिकवत असते. अशीच ही काही कला सेनगाव तालुक्यातील केंद्र खुर्द येथील एका युवकाच्या अंगी आहे. नामदेव जगन मानेकर या सुशिक्षित बेरोजगार युवकाने लाकडाच्या काही आधुनिक वस्तू बनवल्यात. त्याही कोणत्याही आधुनिक मशीनचा वापर न करता. पाहूयात. यात रणगाडा, युद्ध जहाज, मंदिर, हरणाची शिंगोटी, नांगर, बैलगाडी, लढाव विमान, तोफा यांसह अनेक प्राचीन काळातील वस्तूंचा समावेश आहे. हा युवक खूप मोठा कलाकार, कारागीर आहे असंच म्हणावं लागेल. त्याचे शिक्षण DMLT झालेले असून सुशिक्षित बेरोजगार आहे. एवढेच नव्हे तर त्याची घराची परिस्थिती हलकीची असून घराची अवस्था ही नाजूक आहे. अशा बेरोजगार युवकांना डिजिटल इंडिया काळात प्रोत्साहन देऊन जर कर्ज किंवा आर्थिक मदत मिळाल्यास खरोखरच यापेक्षा सुंदर अशा लाकडी वस्तू बनवून आपल्या पायावर उभे राहू शकतात. एकंदरच शासनाने अशा गरजू लोकांना आर्थिक हातभार लावून प्रोत्साहन द्यावे जेणेकरून अशी कला अंगी बाळगणारे तरुण बेरोजगार राहणार नाहीये. नमस्कार सर, मी नामदेव जगनराव मानेकर, राहणार केंद्र खुर्द येथील रहिवासी आहे. मी हे आपल्या मंदिर बनवलेलं आहे, हे आमच्या गावामधीलच मंदिर आहे. याची एक प्रतिकृती आमच्या गावातील म्हणून मी केलेली आहे. आपल्या समोरच एक मंदिर आहे सर आपल्या गावामधलं, ते तुम्ही पहा आणि हे पहा, सेम प्रतिकृती तुम्हाला दिसेल सर. माझ्याकडे कुठल्याही प्रकारच्या अशा काही अवघड अशा जड काही अशा मशीन नाही आहेत आणि मी टाकाऊ पासून ह्या मंदिर हे आपल्याकडे हरणीचं हे बनवलेलं आहे आणि भरपूर काय करण्याची इच्छा आहे सर आपली, पण परिस्थितीमुळे मशिनरी वगैरे विकत घेऊ शकत नाही. आपलं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी DMLT BSc मायक्रोमध्ये झालेलं आहे सर, पण हे आमचं वडिलोपार्जित असल्यामुळे सुतारकाम यांच्याकडूनच मी शिकलेलं आहे. बाकी मी कुठल्याही प्रकारचं असं दुसरं व्यतिरिक्त काही काम करत नाही, पण मला अशा कला वगैरे वस्तू वगैरे असं बनवू द्यायची खूप आवड आहे. आपल्याकडे प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज, हिंगोली. हदगाव येथे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना ही शेतकऱ्यांनी 2017-18 मध्ये ऑनलाईन तथा ऑफलाईन पद्धतीने केलेल्या चणा आणि तूर याचा भाव फरक आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाहीये. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले. तसंच ऑनलाईन नोंदणी केल्यावर शेतकऱ्यांची संख्या 2944 एवढी असून त्याचबरोबर ऑफलाईन नोंद केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 3852 एवढी आहे. या शेतकऱ्यांना हदगाव तालुका खरेदी विक्री संघ कर्मचारी अधिकाऱ्यांकडून शासनाकडून आलेल्या भाव फरकाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली नाहीये.
याशिवाय वाहतूक पोटी शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल 100 रुपये अनामत रक्कम घेतली जात असल्याने ती रक्कम शेतकऱ्याला परत करणे तसेच 2018-19 मधील शेतकऱ्यांचा रब्बी चणा विमा त्वरित मिळावा अशी मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉक्टर संजय पवार यांनी हदगाव तहसीलदार कार्यालयात दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मागील 2 वर्षापूर्वी ज्या काही शासनाने शेतकऱ्यांबद्दल मग मालाच्या खरेदीच्या बाबतीमध्ये घोषणा केल्या होत्या तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं घोषणा केली होती की मागच्या वर्षी तुरीचे आणि चण्याचे भाव खूप पडले होते मार्केटमध्ये आणि शासनानं जाहीर केलं होतं की आम्ही 1000 रुपये भाव फरक अशा शेतकऱ्यांना देऊ की ज्यांच्याकडे चणा आणि तूर आहे आणि त्यांची खरेदी समजा जर नाफेडमार्फत नाही झाली त्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना जरी दिली तरी आम्ही 1000 रुपये भाव फरक त्या शेतकऱ्यांना देऊ. कुठपर्यंत एका शेतकऱ्याला हेक्टरी 12 क्विंटलपर्यंत त्यांनी अनुदान देणार आहे. असे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामधील जवळपास ऑनलाईन नोंद केलेली शेतकऱ्यांची संख्या आहे 2944 आणि ऑफलाईन नोंद केलेली शेतकऱ्यांची संख्या आहे 3852. ही खरेदी विक्री संघ नाफेड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून 712 पेरापत्रक आणि त्यांच्याकडे चणा उपलब्ध किती आहे. सर आपण शेतकऱ्याकडून वाहतुकीपोटी आपण प्रत्येकी 100 रुपये आकारले जातात त्याबद्दल आपलं मत काय. वाहतुकीपोटी आकारले जात नाही हा विषय जो आहे 2017-18 चणा आणि तूर शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री संघानं खरेदी केली होती. नाफेडला ती पाठवायची व्यवस्था त्यांची जबाबदारी असताना यांनी म्हणले की आमच्याकडे वाहतूक व्यवस्थेसाठी पैसा नाही. शेतकऱ्यांकडून प्रत्येक क्विंटली 100 रुपये याप्रमाणे त्यांनी अनामत रक्कम म्हणून घेतलेली आहे. माझ्याकडे काही पावत्या आहेत आम्ही पुराव्यांशी बोलतोय की ही 2017 पावती आहे बघा. 15 कट्टे तूर दिली या 15 कट्टे म्हणजे 7.5 क्विंटल 750 रुपये शेतकऱ्याकडून घेतलेले आहेत. अनामत रक्कम ही शासनाची नाफेड करून खरेदी विक्री संघाला परत आली असून सुद्धा ती शेतकऱ्यांना दिली नाही. आता हा उंचगावचा शेतकरी आहे ज्यांचं की 26.5 क्विंटल चणा खरेदी केला होता आणि यांची अनामत रक्कम नगदी स्वरूपामध्ये 2650 रुपये तालुका खरेदी विक्री संघाने घेतली होती. पण हे पैसे शासनाकडून नाफेड करून यांना खरेदी विक्री संघाला परत आलेले असून सुद्धा जवळपास 14.5 लाख रुपये आलेले असून सुद्धा शेतकऱ्यांची यांनी अनामत रक्कम परत केली नाही. ही रक्कम त्वरित त्यांनी परत करावी. तुम्हाला असं वाटतं की एक प्रकारचं हे शेतकऱ्याचं काही शासन दिशाभूल करण्याचं काम करत आहे का असं तुम्हाला वाटतं का याबद्दल थोडं एक मिनिट. नाही शासन दिशाभूल नाही करत. शासन अगदी योग्य काम करते पण इथले स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत ज्यांच्या मार्फत ह्या खरेद्या होतात त्यांचे जे माहेमेरू बसलेले आहेत त्या खुर्चीवर त्यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे पैसे घ्यायचे आणि मस्त मजेत खर्च करायचे. खरेदी विक्री संघाला खरेदी केल्यानंतर त्यांचं कमिशन मिळते. शेतकऱ्यांचे मालाचे पैसे जे काही वाहतुकीसाठी म्हणून त्यांनी अनामत रक्कम घेतली ही अनामत रक्कम 28-30 लाख रुपये आहे. ती त्वरित त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना हदगाव तालुका हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन या ठिकाणी उभं करू. धन्यवाद. सर शासनाने शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी रब्बी पीक विम्यासाठी काही की निधी मंजूर केला होता परंतु आजपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर ती निधी उपलब्ध झाला नाही याबद्दल आपण आपलं म्हणणं काय. हा तोही विषय आमचा ह्या विषयामध्ये आहे निवेदनामध्ये. तिसरा विषय की 2018-19 शासनानं रब्बी चण्याचा विमा मंजूर केला आहे पण आम्ही इथं तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना संपर्क केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त हा मराठा कार्यक्षेत्रापुरता मराठा सर्कलपुरता विमा मंजूर झाला का. मराठ्यामध्ये वेगळं पर्जन्यवृष्टी होते पाऊस पडतो आणि तामसा सर्कलमध्ये वेगळा पाऊस पडतो का. निवघ्यामध्ये वेगळा पाऊस पडतो आणि हदगावमध्ये वेगळा पाऊस पडतो का. जर करता पीक विमा मिळाला तर पूर्ण हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामधील सरसगड प्रत्येक शेतकऱ्याला मिळायला पाहिजे नाही तर त्याही संदर्भामध्ये आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू. ठीक आहे ज्या शेतकऱ्यांना मिळाला मराठा शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण त्याचबरोबर हदगाव हिमायतनगर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं. पीक विमा मिळाला सर्वांनाच मिळायला पाहिजे म्हणून त्यासाठी आम्ही सर्वांना पीक विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आणि राहिला प्रश्न हा तुरी आणि भाव फरकाचा जर फरक जाणवला पाहिला तर एका शेतकऱ्याला साधारण 20,000 रुपये याप्रमाणे 5,000 शेतकऱ्यांना पैसे जमा नाही झालेत.
तर 10 कोटी रुपयाच्या जवळपास हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हदगाव हिमायतनगर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या नावाने जमा होऊ शकतो, म्हणून त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत. प्रतिनिधी अशोक गायकवाडसह आधार न्यूज हदगाव. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गडचांदूर या 3 तालुक्यामध्ये नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना बस स्टँड नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व गडचांदूर या मागासलेल्या तालुक्यात सध्या प्रवासी निवारा नाहीये, ही शोकांतिका आहे. उपयुक्त तिन्ही ठिकाणी शासकीय विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा उपलब्ध करून द्या, याकरिता आज जनविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कोरपना बस स्थानकापासून ते तहसीलदार कार्यालयापर्यंत पायदळ रॅली काढण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम हाती घेऊन या उदात्त हेतूने आज आवाज उठवत या समस्येची जाण करून दिली आहे. कोरपना तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून या मागणीची पूर्तता न केल्यास भव्य आंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, पोंबुर्ण आणि मूल या ठिकाणी सुस्थितीत असलेले बस स्टँडच्या इमारती पाडण्यात आल्या आणि त्या ठिकाणी कोट्यावधीचा खर्च करून नवीन इमारती बस स्टँडच्या बांधण्यात आल्या आणि दुसरीकडे मात्र या जिल्ह्यामधील शेवटच्या टोकावर असलेले आणि मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत म्हणजे विकासाच्या बाबतीत खूप मागे असलेले गडचांदूर, कोरपना, जिवती या ठिकाणी अनेक वर्ष मागणी असूनही बस स्टँडची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. लोकांना, आमच्या ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, आमच्या ग्रामीण भागातले पेशंट असतील, येणारे प्रवासी असतील, म्हातारे माणसं असतील, हे सर्व उन्हातानात उभे राहतात, पावसात थंडीत उभे राहतात, पण त्यांना एक बस स्टँडचा निवारा आम्ही देऊ शकलो नाही. या जिल्ह्यातले नेतृत्व या राज्याचे अर्थमंत्री आहेत, खऱ्या अर्थानं ते अर्थमंत्री आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी तिजोरीच्या चाब्या आहेत, ते सावकार आहेत. आणि मग मुनगंटीवार साहेब, जर तुम्ही 3-3 ठिकाणी चांगल्या स्थितीत असलेले बस स्टँड पाडून जर नवीन बस स्टँड एअरपोर्टसारखे बांधू शकत असाल तर एखादं बस स्टँड जिवतीला, एखादं कोरपण्याला आणि एखादं गडचांदूरला द्या अशी जनविकास सेनेची मागणी आहे. आणि जर तुम्ही या लोकांची, मागासलेल्या लोकांची, शेवटच्या लोकांची जर हाक ऐकली नाही तर मोठं जनआंदोलन जनविकास सेनेतर्फे छेडण्यात येईल हा आमचा स्पष्ट शासनाला इशारा आहे आणि पालकमंत्र्यांनाही इशारा आहे. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघाचे आमदार यांनी 2014 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शेताला पाणी हाताला काम हे ब्रीदवाक्य ठेवले होते. त्याचा वचनपूर्ती म्हणून आमदार चौधरी यांनी जवळजवळ 3 वर्षापासून शेकडो युवकांना रोजगार देत आहेत. आजच्या पिढीतील युवक हे मोबाईल मध्ये व कम्प्युटर मध्ये जास्त प्रमाणात राहतात, म्हणून आमदार चौधरी यांनी त्यांना ई पब व फॉर्म फिलिंग असे प्रोजेक्ट आणून दिले व युवा पिढीला रोजगार मिळवून दिला. आमदार चौधरी यांच्या प्रयत्नामुळे शेकडो युवक बेरोजगारीपासून दूर राहिले. त्यात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या खात्यावर व चेक पद्धतीने पगार अदा केला जातो, म्हणून युवा मंडळीमध्ये सध्या आमदारांबद्दल आनंदाचे वातावरण आहे. प्रतिनिधी समाधान मैरळेसह आधार न्यूज जळगाव. इंदापूर तालुक्यातील गेल्या 5 वर्षातील कामकाजाबाबत जनतेत असंतोषतेचे वातावरण निर्माण आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यात येणारी आगामी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये परिवर्तन अटळ आहे असं ठाम प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलंय. हर्षवर्धन पाटील हे शनिवारी गाव भाटनिमगाव, बाभुळगाव, औसरी, बेडशिंगे आदी ठिकाणी गावभेटी दौरा झाला. सदर दौऱ्यात भाटगाव येथील शनिवारी दुपारी हर्षवर्धन पाटील बोलत होते. इंदापूर तालुक्याचा 60 ते 65 गावांचा दौरा मी आजपर्यंत पूर्ण केलाय. जनता आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. इंदापूर तालुक्याचा विकास हा शेतीच्या पाण्याशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक महत्वाची आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. भीमा व नीरा या नद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. आगामी काळात भांडगाव येथील शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध होण्यासाठी भीमा नदीवर बुडीत बंधारा लवकरच बांधण्यात येईल अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे आता आम्ही ह्या गावपेठीच्या दौऱ्यामध्ये बघतो ना, लोक उत्स्फूर्त आज ह्या गावपेठीच्या दौऱ्याला प्रतिसाद देत आहेत, कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ह्या 5 वर्षामध्ये सर्वांचीच पिछेहाट झालेली आहे आणि इंदापूर तालुका सर्व बाबतीत मागे गेलेला आहे. त्यामुळे आता या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, गावामध्ये महिलांना कुठल्या प्रकारचा रोजगार नाही आहे आणि एकंदरीत जर तालुक्याची परिस्थिती बघितली तर साधी साधी लहान लहान कामंसुद्धा प्रशासनामध्ये त्यांची होत नाहीत.
रेशन कार्ड सुद्धा विभक्त करून मिळलं जात नाही. रस्त्याचं बांधाचं जर भांडण असेल तर त्याचे पण निर्णय लागत नाही सोडतो. आणि एखादं विभक्त कुटुंब झालं तर त्याचं रेशनिंग कार्ड सुद्धा विभक्त सेपरेट करून मिळत नाही. इतकी लहान लहान सुद्धा कामं पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे. आज थोडंसं पाणी वस्त्रायला लागलेलं आहे. आता हे पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांचं जे शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे, त्यांचं काय शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेले त्याचे पंचनामे, काही ठिकाणच्या दुकानामध्ये पाणी गेले, टपऱ्यांमध्ये पाणी गेले त्याचे पंचनामे, काही ठिकाणी एमएससीबीचे पोल पडलेले किंवा ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेलं आहे किंवा बंधारे वाहून गेलेले आहेत, तर हे सगळं जे काय पूर परिस्थितीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे पहिल्यांदा करू आणि मग मात्र सरकारच्या मागाला त्याच्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारकडून मदत आम्ही मिळवून. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज सिंगापूर. कोरपणा तालुका हा आदिवासी दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहात येथे साजरा केलाय. या उदात्त हेतूने आदिवासी बांधव एकत्र येतात. अनेक कार्यक्रम या माध्यमातून राबवले जातात. आदिवासी जागतिक दिनानिमित्त भाऊराव पाटील आश्रमशाळा कोरपणे येथून कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्रमाच्या स्तरापर्यंत काढलेली आकर्षक रॅली ठरली आहे. सर्व नागरिकांचे या आदिवासी बांधवांनी लक्ष वेधले असून कोरपणे येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक नेते मंडळींची उपस्थिती होती. सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन हा दिवस साजरा करून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय स्वयं, अरुण मडावी या अनेक आदिवासी बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. विदर्भ शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सुधाकरजी अडबाले यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्या माध्यमातून टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांना महत्वाचा संदेश देण्यात आला. टायगर ग्रुपची पार्श्वभूमी देखील सांगण्यात आली व कार्यक्रमाचे आयोजक सूर्यभाऊ अडबाले, टायगर ग्रुप चंद्रपूर तसेच मार्गदर्शक राहुल मेश्राम, रुपेश भाऊ मांढरे इत्यादी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी मनोज गोरेसह आधार न्यूज चंद्रपूर. अॅग्रोविजन गटशेती संघटनेच्या वतीने जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे घेण्यात आलेल्या नियमित मासिक शेतकरी चर्चेसत्र अत्यंत उत्साहात पार पडले. नलबालानगर सीताफळ लागवड केलेले शेतकरी नानासाहेब जगताप यांच्या शेतात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जाफराबादचे तालुका कृषी अधिकारी शेरान पठाण यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अॅग्रोविजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख श्री संजय मोरे पाटील यांनी या गटशेती कार्यक्रमामागील भूमिका विशद करून आगामी काळात अॅग्रोविजन गटशेती संघाच्या वतीने स्वबळावर रोल मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या काही ठराविक गावांपैकी निवडुंगा हे गाव असणार आहे असे सांगण्यात आले. फळशेती हा एक शाश्वत उत्पन्नाचा मार्ग असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी फळपीक शेतीकडे वळवली पाहिजे. इतर शेतकऱ्यांबरोबरच फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत केली जाईल असे सांगून तालुका कृषी अधिकारी श्री पटन यांनी गटशेतीसह शासनाच्या विविध योजनांची मुद्देसूद माहिती दिली. यावेळी नलबालनगर येथे सीताफळ मका या शेतात शिवार फेरी घेण्यात आली. प्रतिनिधी योगेश पाटील सह आधार न्यूज जाफराबाद. तर ह्या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.